श्रुती दर्शन झालं का देवबाप्पाचं? कसं झालं? देवबाप्पाला काय म्हणाली तू? तू आता मोठी नाही झाली का? मोठी नाही होई तू आता. आता आम्ही मोरगावचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे सोमेश्वर मंदिराकडे. सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी कुठं चाललो आहे पिल्लो आपण? सोमेश्वर मंदिराच्या सुरुवातीलाच ही अशी मोठी कमान आहे. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट कारंजे, करंजे गावामध्ये हे मंदिर येत आहे. मुख्य कमानीमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळते. त्यानंतर मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला जातो. ओम नमः शिवाय असे ह्या फडकावर लिहिलेलं आहे. आतमध्ये आपण आल्यानंतर प्रथम येथे नंदीचे दर्शन आपणास पाहावयास मिळते. तीन प्रकारचे येथे नंदी आहेत. एक मोठा नंदी आहे, त्यापेक्षा छोटा, परत त्यापेक्षा छोटा, अशा तीन प्रकारचे येथे नंदी सुरुवातीला आपणास पाहावयास मिळते. पुढे आल्यानंतर पिंड आहे आणि त्यानंतर मुख्य मंदिर त्याच्याही पुढे आहे. सोमेश्वर हे मंदिर कारंजे गावात आहे. हे गाव बारामती तालुक्यात असून हे पुणे जिल्ह्यामध्ये येते. येथील शंकराच्या देवळात दर श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीऐवजी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा केली जाते. या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर शंकर भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दिवसभर या मंदिरामध्ये नागाची पूजा केली जाते. त्यानंतर गावातच वाफ्याची आळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात त्याला सोडून देतात. दर श्रावण सोमवारी अशा प्रकारे नाग येत असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष शंकराचे दर्शन झाल्याचा अनुभव भाविकांना मिळत असतो. मुख्य मंदिराच्या बाजूच्या आवारामध्ये तिन्ही बाजूनी अशा प्रकारे कंपाऊंड केल्यासारखे आहे आणि त्यामधून ज्यावेळेस मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यावेळेस या मंदिरातून मंदिराच्या बाजूनी ही दर्शनाची रांग फिरवली जाते. खूपच जास्त गर्दी असेल त्यावेळेस या मंदिराच्या बाजूच्या आवारात वरच्या बाजूनेही रांग फिरवली जाते. अशा प्रकारे मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. हे मुख्य मंदिर आतमध्ये आले असता हा आतील परिसर आहे. ही एक मोठी बारव येथे मंदिराच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ही मोठी बारव आहे. या बारवचे एक खूप मोठे महत्त्व आहे. येथे भाविक खूप मोठ्या प्रमाणे पाहण्यासाठी येथे येत असतात. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी अशा प्रकारचा बंदिस्त असा परिसर आहे. बारव ही खूपच पाहण्यासारखी आहे. एके बाजूनी त्याच्यामध्ये आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. खूप छान परिसर आहे. पूर्ण या परिसरामध्ये लाद्या टाकलेल्या आहेत. तिन्ही बाजूनी बंदिस्त कंपाऊंड आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरातील वेगवेगळी मूर्ती येथे बसवलेली आहे. खूप छान परिसर आहे. मंदिराच्या सुरुवातीच्या बाजूला दोन मोठ्या दीपमाळा आहेत. मंदिराचा कळस हा खूप उंच असल्या कारणास्तव दिसण्यास खूप मंदिर खूप मोठे असल्याचा भास होतो.
अशा प्रकारचा खूप मोठा परिसर आतमध्ये मुख्य मंदिराच्या बाजूला आहे। आतमध्ये फिरण्यासाठीही खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे। मंदिराच्या व कंपाऊंडच्या वरच्या बाजूलाही ज्या वेळेस दर्शनाची रांग जास्त असते त्यावेळेस या वरतूनही रांग फिरवली जाते। आता भाविक कमी असल्या कारणास्तव सोप्या पद्धतीने आपणास दर्शन कमी वेळेमध्ये आपले दर्शन होत आहे। अशा प्रकारे सोमेश्वर मंदिरातील आपले दर्शन झालेले आहे। खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे इथे। फ्रेंड आता आपलं सोमेश्वर मंदिरातलंही दर्शन झालेलं आहे। खूप छान परिसर आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने अशी म्हणजे बांधकाम केलेलं आहे रांगेसाठी। आणि ह्याच्यावरती जर जेव्हा गर्दी असते त्यावेळेस या जे काही बांधकाम केलेलं आहे साईटून त्याच्यावरतूनही दर्शनाची जी रांग आहे ती फिरवली जाते। आज रविवार असल्या कारणास्तव आज काही जास्त गर्दी नाही। तर श्रुती दर्शन झालं का देवबाप्पाचं? कसं झालं? देवबाप्पाला काय म्हणाली तू? तू आता मोठी नाही झाली का? मोठी नाही तू आता, अजून मोठी होणार का? हे मंदिर येथे प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये सोमवारी। तर या कारणास्तव या एका वैशिष्ट्यामुळे येथे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आणि येथे जत्रा भरली जाते। खूप मोठ्या प्रमाणात येथे दुकाने असतात। खूप मोठा हा परिसर आहे। येथे यात्रेचे स्वरूप येत असते। सो फ्रेंड आज आपलं प्रथम आपण मोरगावला गेलो होतो तर मोरगावचं आपलं दर्शन झालेलं आहे। मोरगावमध्ये आपल्याला दर्शनाच्या रांगेमध्ये खूप आपला वेळ गेला, त्या कारणास्तव आपल्याला खूप तिथे थांबावं लागलं आणि आता त्यानंतर आपण सोमेश्वरला आलेलो आहे। सोमेश्वरला सोमवारी भरपूर गर्दी असते महादेवाचं मंदिर असल्या कारणास्तव, आणि इथे एक मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे। तर त्या कारणास्तव येणारे भाविक खूप मोठ्या प्रमाणात हे सोमवारी येतात। सोमेश्वर मंदिराच्या बाहेरचाही परिसर हा खूप छान आहे आणि दुकानाची अशी कंपाऊंड केल्यासारखी लाईन आहे। मेन कंपाऊंड खूप मोठा आहे। एंट्रीलाच अशी प्रसादाची दुकाने आहेत। सो फ्रेंड आज आपण सोमेश्वरचं मंदिर सोमेश्वरच्या दर्शनाचा व्हिडिओ आज आपण शेअर केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सो फ्रेंड बाय फ्रेंड्स।